नमस्कार विद्यार्थी बाल मित्रांनो, आज आपण शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5वी या विषयी माहिती अभ्यासणार आहोत। आजचा आपला विषय आहे गणित, आणि या गणित विषयांतर्गत आज आपण भौमितिक आकृत्या या विषयी माहिती बघू। आज आपण तीन आकृत्यांची माहिती बघणार आहोत। बघा, त्रिकोण, आयत आणि चौरस या तीन आकृत्यांविषयी आज आपण माहिती अभ्यासणार आहोत। चला तर मग बघा, पहिली आकृती या ठिकाणी काढलेली आपण त्रिकोण। तुम्हाला सर्वांना माहित आहे त्रिकोणाला तीन बाजू असतात, त्याचप्रमाणे त्रिकोणाला तीन शिरोबिंदू असतात। तर ही आकृती जी आहे, या आकृतीला मी ए बी आणि सी असं नाव दिलेलं आहे। बघा, या त्रिकोणाला आपण ए बी ही पहिली बाजू सांगू शकतो, त्यानंतर बी सी ही दुसरी बाजू सांगू शकतो, आणि ए सी ही तिसरी बाजू सांगू शकतो। या आकृतीमध्ये तीन शिरोबिंदू आहेत। बघा, ए हा पहिला शिरोबिंदू, बी हा दुसरा शिरोबिंदू, सी हा तिसरा शिरोबिंदू। अशा पद्धतीने त्रिकोणाला तीन बाजू आणि तीन शिरोबिंदू असतात। त्यानंतर आपण आपल्या दुसऱ्या आकृतीकडे जात आहोत। बघा, ही आकृती आहे या ठिकाणी आयत। तुम्हाला सर्वांना माहित आहे की आयताला चार बाजू असतात आणि आयताला चार शिरोबिंदू असतात। बघा, आयताच्या बाजू आपण बघू, पी क्यू ही पहिली बाजू, त्यानंतर क्यू आर ही आयताची दुसरी बाजू, आर एस ही आयताची तिसरी बाजू, आणि पी एस ही आयताची चौथी बाजू। त्याचप्रमाणे आयताचे चार शिरोबिंदू बघू आपण। बघा, पी हा पहिला शिरोबिंदू सांगू शकतो, त्यानंतर क्यू हा दुसरा शिरोबिंदू, आर हा तिसरा शिरोबिंदू, आणि एस हा चौथा शिरोबिंदू। तुम्हाला सर्वांना माहित असेल की आयताच्या समोरासमोरील बाजू ह्या समान लांबीच्या असतात। ही बाजू जेवढ्या लांबीची आहे तेवढ्याच लांबीची ही बाजू असते, ही बाजू जेवढ्या लांबीची आहे तेवढ्याच लांबीची ही बाजू असते। अशा पद्धतीने आयताला चार बाजू आणि चार शिरोबिंदू असतात। त्यानंतर आपण तिसऱ्या आकृतीकडे जाऊ। बघा, ही आकृती आहे चौरसाची। याच आकृतीला चौकोन असे सुद्धा म्हणतात। या ठिकाणी चौरसाच्या चारही बाजू समान लांबीच्या असतात। या ठिकाणी बघा, चार बाजू आहेत, एल एम ही पहिली बाजू आपण सांगू शकतो, त्यानंतर एम एन ही दुसरी बाजू आपण सांगू शकतो, एन ओ ही तिसरी बाजू आपण या ठिकाणी सांगू शकतो, आणि एल ओ ही चौथी बाजू सांगू शकतो। या चौरसाला चार शिरोबिंदू आहेत, एल हा पहिला शिरोबिंदू, एम हा दुसरा शिरोबिंदू, एन हा तिसरा शिरोबिंदू, आणि ओ हा चौथा शिरोबिंदू। अशा पद्धतीने चौरसाला चार बाजू आणि चार शिरोबिंदू असतात। आज आपण या ठिकाणी त्रिकोण, आयत आणि चौरस या तीन आकृत्यांची माहिती अभ्यासलेली आहे।